मोक्ष मार्ग प्रकाशक पंडित टोडरमल जींनी लिहिला आणि अध्याय 5 मध्ये श्वेतांबर मत समीक्षेच्या अंडर मध्ये श्वेतांबर मत हे कसं काल्पनिक आहे याबद्दल हे विवेचन चालू आहे. चालू आहे का? प्रश्न. देवादिकांचा आहारच असा असतो की ज्याने पुष्कळ काळची भूकही शमते, पण केवलींची भूक आहाराशिवाय कशी शमते व शरीर कसे पुष्ट राहते. केवली केवली म्हणजे मनुष्य शरीर, मनुष्य गती. केवली म्हणजे मुनीच आहे की नाही? केवली भगवान आपण भगवान म्हणतो, पण वास्तविक आहे ते मुनीच. काय काय फरक आहे? पर्याय, मुनीची पर्याय. आता ते मुनी म्हणजे ते सुपर मुनी झाले. मुनीच्या पुढेही त्याच भावामध्ये त्याच शरीराद्वारे जी साधना केली तर त्याच शरीरामध्ये अरहंत अवस्था प्राप्त झाली. म्हणजे आहे ते त्यांना स्नातक म्हणतात, जे निर्ग्रंथ मुनीचे जे स्नातक निर्ग्रंथ नाही जे उलाक बकुशकुशीले निर्ग्रंथ स्नातक स्नातक तर ते स्नातक दशा ही मुनींचीच दशा आहे. मुनींची सर्वोत्कृष्ट दशा म्हणजे केवली भगवान. आता प्रश्नकर्त्यांनी डोक्याने प्रश्न लावला की मुनी अवस्थेमध्ये त्यांना आहार पाहिजे होता, भले तीर्थंकर असो, मुनी अवस्थेमध्ये आहार होता. मग आता ही मुनीची दशा आणखी पुढे पुढे सरकली. आता केवळ ज्ञान झालं बरोबर आहे, पण शरीर तेच आहे आणि मग त्या शरीराच्या टिकवण्यासाठी आहाराची सुद्धा गरज आहे असं प्रश्नकर्त्यांनी म्हटलं. म्हणजे थोडंसं तर्काला धरून येते. म्हणजे काही काही असे परमेश्वर झाले नाहीत अजून. परमेश्वर आपण सिद्धांना म्हणतो. सिद्ध दशा ही परमेश्वराची दशा आहे. तर असा प्रश्नकर्त्याचा प्रश्न आहे किंवा त्यांना उत्तर देतात त्याची. असताचा उदय मंद झाल्यामुळे भूक नष्ट होते. आता पहिली गोष्ट की भूक जी लागते ही आपण नैसर्गिक शरीराची क्रिया आहे ते ठीक आहे, परंतु भूक लागली त्याचा त्रास आपल्याला जो अनुभव घेतो आपण त्याचं कारण असता कर्माचा उदयाचं तिथं निमित्त आहे. असता कर्म आहे तिथे, त्याचा उदय चालू आहे आणि तो उदय चालू असल्यामुळे ती असता मला दुःखकारी आहे असं या जीवानी जाणलं. कारण तो असताचा उदय टोटली पूर्ण वेदनीय कर्मामध्ये, वेदनीय कर्म भिन्न आहे. असं असताना देखील मला भूक लागली हे जे सेन्सेशन होते हे कशामुळे होते? ज्ञान पर्यायीमध्ये तर भूक लागली म्हणजे भूकेचं जे वेदन आहे, भूकेची जी इच्छा आहे म्हणजे खाण्याची जी इच्छा आहे ती फक्त मोहनीय कर्माच्या सद्भावातच होते आणि तिथे मोहनीय कर्माचा सद्भाव नाही. म्हणून असताचा जरी उदय आला तिथे तरी त्या असताचं वेदन तिथे नाही आहे. केवली भगवंतांना त्याचं वेदन नाही आहे. साताचं बी वेदन नाही आहे, असताचं वेदन नाही आहे. कारण वेदन करण्यासाठी निमित्तभूत मोहनीय कर्माचा अभाव आहे. पण साता असता कर्माची सत्ता आहे, त्याचा उदय चालू आहे. उदय चालू आहे पण त्या उदयामध्ये सुखदुःखाचं म्हणजे या भौतिक सुखदुःखाचं, शारीरिक सुखदुःखाचं वेदन तिथे नाही. अतींद्रिय आनंदाचं वेदन आहे आणि ते अतींद्रिय आनंद आहे
हे कर्माच्या उदयाला निरपेक्ष आहे, त्याच्याशी कर्माचा काही संबंध नाही अतिंद्रिय आनंदाचा। तसेच म्हणजे आता त्यांनी समाधान केलं आहे की असाचा उदय आहे तो मंद आहे। इथं पहिलंच वाक्य जे आहे असाचा उदय मंद झाल्यामुळे भूक नष्ट होते, उदय मंद आहे आणि भूकेची नष्टता आहे। भूकेची नष्ट आहे म्हणजे ती भूक जाणवत नाही, जाणवण्यासाठी मोहनीय कर्म पाहिजे आहे, ते शरीरामध्ये तेवढा भाग कमी झाला, पण आपल्याला आकुलता का होते, आपल्याला आकुलता का होते, भूक लागली म्हणजे आपल्याला आकुलता का होते, याचं कारण मोहनीय कर्म, मोहनीय कर्माचं बी निमित्तच आहे। आता जर आता आपल्या पुरुषार्थाच्या दृष्टीनं जर पाहिलं, पुरुषार्थाच्या दृष्टीनं पाहिलं आपलं स्वकारण, आपल्याला आकुलता का झाली, कर्मामुळे झाली का, कर्मामुळे झाली नाही, ना असाचा उदयामुळे झाली ना मोहनी कर्माच्या उदयामुळे झाली, आपलं स्वतःचं जे आपले कषाय अजून किती आहे, अजून तीन कषाय चौकडी समजा, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं का सर्व सम्यक दृष्टी आहे, अनंतानंद चौकडी नाही आहे, तीन चौकडीचा उदय आहे, त्या उदयामध्ये कषाय भाव आहेत, कषाय भाव आहेत म्हणजे जिथे कषाय भाव आहे तिथे अज्ञान भाव सुद्धा आहे, आणि तेवढा अज्ञान भाव किंवा ही शरीरामध्ये झालेली झीज माझ्यामध्ये होत आहे असा त्या कषायाच्या निमित्तानं होणारा भाव, ती माझ्यामध्ये होत आहे आणि ती होऊ नये म्हणून या जीवाची जी आटापीट आहे, हे घेऊ द्या, ते घेऊ द्या, ती गोळी घेऊ द्या, त्याच्याकडे जाऊ द्या, धावपळ करू द्या, ही जी आकुलता आहे ती याच्या अज्ञान भावाचं प्रतीक आहे, कर्माचं उदय तर निमित्त आहे, परंतु याची अशी आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होण्याची प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा योग्यता नाही त्यावेळेला त्याची, अजून त्या लेवलला त्याची साधना पोहोचलेली नाही आहे, आणि ती जी कमजोरी आहे त्या कमजोरीमुळं याला शरीराबद्दल मोह आहे की नाही, चार प्रकारचा मोह आहे, अजून तीन प्रकारचा मोह आहे की नाही, मग त्या तीन प्रकारच्या मोहाच्या उदयामुळे शरीरामध्ये झालेली झीज भुकेच्या रूपामध्ये आकुलतेच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येते। नाही हे निमित्ताचं कसं झालं, मोहनीयाच्या शिवाय होत नाही ते जो द्या, मोहनीय कर्मही पर आहे, साताही पर आहे, असताही पर आहे, मग याला आकुलता करण्याचं काम काय, तीन कषाय चौकडीचा उदय आहे तेही पर आहे, म्हणजे एवढं पराला दोष देऊन हा स्वतः काही त्याचं घेत नाही, स्वतः त्याचं काही गुन्हा कबूल करत नाही ना आपला स्वतःचा, भूक का लागली नाही त्याचे असाचा उदयामुळे आली, असताचा उदय मग काठी काय, मोहनीय कर्माचाही उदय म्हणून भूक लागली, माझं काही हे नाही असं जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न हा जीव अनंत काळापासून करत आलेला आहे, भूक का लागली तर मी माझ्या चारित्रामध्ये स्थिर राहू शकत नाही ही माझी कमजोरी आहे, चारित्रामध्ये स्थिर राहिलो असतो तर माझा पूर्ण उपयोग माझ्या भगवान आत्म्याकडं लागला असता, आणि भगवान आत्म्यामध्ये असलेल्या अनंत सुखाचा प्रवाह माझ्या पर्यायीमध्ये प्रवाहित झाला असता, ही वस्तुस्थिती आहे, आत्मा अनंत सुखांनी युक्त आहे, आज आहे की नाही, आहे, टाकी पूर्ण पाण्यानं भरली आहे, तोटीला पाणी का येत नाही, पाईप साफ करा, तोटी साफ करा, एवढंच काम आहे, वरचं पाहून आलो पाणी पूर्ण भरलेलं आहे टाकीमध्ये,
इकडे तोटीमध्ये पाणी का येत नाही, माझ्या तोटीमध्ये इकडे पर्यायमध्ये तो फ्लो का वाहत नाही, सुखाचा अनंत सुखाचा फ्लो व्हायला पाहिजे माझ्या ज्ञान भंडारामध्ये, माझ्या आनंद शक्तीमध्ये ती पूर्ण अनंत सुखरूपता, अनंत सुख भरलेलं आहे, पर्यायमध्ये आकुलता येते. याचा अर्थ की ही जी पर्याय आहे ही त्या सुखगुणाची विपरीत पर्याय आहे, विरुद्ध पर्याय. ही विरुद्ध पर्याय का झाली हा प्रश्न. माझा स्वभाव शुद्ध, पर्याय शुद्ध यायला पाहिजे. जशी वस्तू आहे तशीच त्याची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे. गुलाबाचे फुलं ठेवले डब्यामध्ये तर त्याच फुलाचा वास यायला पाहिजे, दुसरा वास नाही यायला पाहिजे. अनंत सुखाची अभिव्यक्ती पर्यायीमध्ये सुखाच्या रूपाने का होत नाही याच्यामध्ये आपला कोणता पुरुषार्थ कमी पडला? की माझं जे माझी जी रुची आहे ती पराकडं लागलेली आहे. वाचणारा जन्मभर वाचणारा बोलणाराही त्याच्यामुळं त्या अभिरुचीवर किंवा काही परिणाम होत नाही. ह्या तर ह्या मेकॅनिकल क्रिया झाल्या सर्व. मंदिरात येणे हे मेकॅनिकल आहे. माणूस अर्धवट झोपेत जरी असला तर बरोबर मंदिरात येऊन चक्र मारून इथं बसून जाईल, अर्धवट झोपेत असलं तरी. म्हणजे यांत्रिक क्रिया अशा झाल्या आहेत का ती क्रिया होत असताना आपली सावधगिरी नाही. मी भगवान आत्मा आहे याची पदोपदी सावधगिरी नाही आहे. मी शरीर आहे, मी मनुष्य आहे, मला तिथे जायचं आहे, तिथे जायचं आहे. व्यवहाराचे सर्व संकल्प याच्या प्लॅनिंगमध्ये तयार आहे. दिवसभरात आत मला कुठं कुठं जायचं आहे, काय काय करायचं आहे. आणि त्यामुळे उपयोग शुद्ध आत्म्याला सोडून अशुद्ध वस्तूमध्ये, शुद्ध आत्मा सोडून बाकी दुनिया अशुद्ध आहे, उपयोग पराकडे लागलेला आहे. आणि त्यामुळे सुखाचं वेदन होत नाही. पराकडे उपयोग लागल्यामुळे आकुलता उत्पन्न होते. कारण स्वभावाच्या विरुद्ध वागणे याचं नाव आकुलता आहे. आपल्या स्वभावाला सोडलं दुसरीकडं त्याची रुची लागली, आणि दुसरीकडे रुची लागल्यामुळे आकुलता उत्पन्न होते. आणि म्हणून आम्हाला भूक जाणवते कारण आमची सर्व उपयोग तिथे लागलेला आहे, शरीरावर लागलेला आहे. आत्म्यावर लाग ज्याचा उपयोग आत्म्यावर लागलेला आहे त्याला भूकच लागत नाही. केवलींना का भूक लागत नाही? पूर्ण उपयोग त्यांचा आतमध्ये अंतर्लीन झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना निमित्ताचं कसं नाही. असाचा उदय मंद झाल्यामुळे भूक नष्ट होते. या शास्त्रामध्ये 90% निमित्त प्रधान कथन आहे. तत्वाचं सूत्रामध्ये सुद्धा 90% निमित्त 100% निमित्त प्रधान कथन आहे. जसं कथन आहे तशी वस्तुव्यवस्था नसते, परंतु निमित्त कथन हे प्राथमिक शिष्यांना समजण्यासाठी उपयोगी ठरते. त्यांना डायरेक्ट अशी पुरुषार्थाची भाषा समजत नाही म्हणून हे निमित्त प्रधान कथन केलेलं आहे. परस्परोपग्रहो जीवाना धर्मास्ती काया भावात हे दोन नमुने असे आहेत का हे एक सिद्ध होते की हे सर्व निमित्त प्रधान कथन आहे. परस्परोपग्रहो जीवाना म्हणजे काय? जीवा जीवामध्ये ह्या जो व्यवहार चालतो तो एकमेकाचा उपकार करून चालतो. कसं काय असं काढायचा तो? हा, निमित्त नैमित्तिक संबंध अशा प्रकारचा असतो हा तसा आपण अर्थ घेतला पाहिजे. की दोन जीवामध्ये किंवा दोन वस्तूमध्ये ज्या वेळेला असा संबंध येतो तर तो अशाच प्रकारचं निमित्त राहते. निमित्त कोणतं राहते त्या ठिकाणी हे दाखवतात. तसं की वज्र वृषभनाराचं संवहन असते मोक्षाला जाणाऱ्या जीवाचं, एक भवावतारी जीवाचं जे संवहन आहे
त्याची हाडे वज्रासारखी असतात. हे निमित्त प्रधान कथन आहे. म्हणजे असं निमित्त असतं त्यावेळेला की जो मोक्षाचा पुरुषार्थ करेल त्याची हाडे वज्रासारखी असतात. पण वज्रासारख्या हाडामुळे मोक्ष होत नाही, म्हणून तिथे निमित्तही फिक्स आहे. प्रत्येक कार्याचं निमित्त, पाणी ज्या वेळेला गरम होईल त्यावेळेला उष्णतेचं निमित्त राहील, उष्णतेचा संयोग राहील, पण उष्णतेमुळे पाणी गरम होणार नाही. तसेच समयासमयास परम औदारिक शरीर वर्गणेचे ग्रहण होते. प्रत्येक समयासमयामध्ये आहार वर्गणा येतच राहते आणि निघून जाते. असा नोकर्म आहारही तेथे आहे. त्याप्रमाणे अशाच कर्मवर्गणेचे ग्रहण होते. परम औदारिक शरीर वर्गण, परम औदारिक शरीर वर्गण याचा अर्थ की आपलं शरीर हे औदारिक शरीर आहे आणि परम औदारिक शरीर जेव्हा होते तेव्हा शरीरामध्ये जी आपल्या आता आतमध्ये गंदगी आहे ती गंदगी अजिबात सुकून जाते, नष्ट होऊन जाते, सुकून म्हणजे निघून जाते, निर्जरावते ती निघून जाते. ती त्या निघून जाणे या अर्थाला म्हणजे मांसपेशी, रक्त, आणखी जे अशुद्धी ज्या आहेत ह्या सर्व निघून जातात परम औदारिक शरीर झालं म्हणजे. आणि तसं तर तीर्थंकर असेल बाय बर्थ, त्याचं तर जन्मापासूनच अशा प्रकारची शुद्ध शरीर असते. परंतु जे तीर्थंकर नसतात, सामान्य असतात आणि मोक्षाला जाण्याचा पुरुषार्थ करतात, तर तो पुरुषार्थ त्याच्या अगोदरचं त्यांचं शरीर आपल्यासारखंच गंदगीनं भरलेलं मोक्षाला जाणार आहे. परंतु मोक्षाला जाण्याच्या क्रियेमध्ये म्हणजे अरहंत दशा ज्या वेळेला प्राप्त होते त्यावेळेला ते शरीर परम औदारिक होऊन जाते. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धी, घाण वगैरे राहत नाही. त्याचं नाव आहे परम औदारिक शरीर. वर्गणा कोणती? आहार वर्गण. आहार वर्गणेद्वारे किती शरीर बनतात? औदारिक, औदारिक वैक्रिय आहार तीन शरीर बनतात आहार वर्गणेमुळं. तेजस वर्गणेमुळं तेजस शरीर बनेल, कर्माण वर्गणेमुळं, आणि ह्या सर्व वर्गणा या ठिकाणी आहे. विश्वामध्ये ठसाठस भरलेले आहेत. त्याप्रमाणे अशाच कर्मवर्गणेचे ग्रहण होते की ज्यामुळे क्षुधादिकांची बाधा होणार नाही. ताटभर अन्न पाहिजे कदा खायला. आता अशी एखादी टॅबलेट निघेल का, ही टॅबलेट खाऊन घे भूक शांत होऊन जाईल अशी राहू शकते ना. म्हणजे काय, इतक्या अन्नाची एनर्जी, फक्त तुला एनर्जीच पाहिजे खायचं. याचा अर्थ असा की ती एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी गेल्यानंतर शरीराचं फंक्शन तिथं सुरू होईल आणि शरीराचं फंक्शन व्यवस्थित झाल्यामुळे त्या निमित्ताने तुला असं वाटेल की माझंही फंक्शन व्यवस्थित सुरू झालंय. म्हणून अशाच कर्मवर्गणेचे ग्रहण होते की ज्यामुळे क्षुधादिकांची बाधा होणार नाही. शेवटी या कवलाहाराच्या माध्यमातून, कवलाहारातून जाण्यापेक्षा दुसऱ्या प्रकारचा आहार आहे तिथे. शेवटी शरीराला जे पाहिजे ते इकडून जाईल. उपवास केला गर्मीचे दिवस, हरे राम हरे राम, थंड पंख्यात बसा, थंड पंख्यात बसा, थंड पाण्याच्या पट्ट्या घ्या, हा सर्व आहार चालू आहे तुझा. इकडून नाही घेत पाणी, इकडून नाही घेत, याचा त्याग आहे.
पंख्या थंड हवात कूलरमध्ये थंड पाण्याच्या पट्ट्या हे सर्व ग्रहण चालू आहे शरीराला मग त्यामुळं बरं वाटते तो प्रकारचा आहारच झाला असंच बघा इथून बंद आहे केवळींचा इथून बंद आहे आहार परंतु नैसर्गिक त्या ज्या आहार वर्गणं आहेत त्या पूर्णपणे झपाट्याने शरीरामध्ये जी काही डेफिशियन्सी उत्पन्न झाली आहे काय म्हणताला मेटाबॉलिझम शब्द आहे ना झीज जी निर्माण होते ती झीज ताबडतोब भरून काढते ते नैसर्गिक आहे त्याप्रमाणे अशा स्तनवर्गणाचे ग्रहण होते की ज्यामुळे क्षुधाधिकांची बाधा होणार नाही व शरीर शिथिल होणार नाही शरीर शिथिल का होते आपलं वय वाढलं म्हणजे शरीर शिथिल का होते शरीरामध्ये अनवॉन्टेड वर्गणा जमा होते आपण खातो असे पदार्थ अनवॉन्टेड की ज्याच्यामुळे शरीर शिथिल होईल सिद्धांतामध्ये केवलींना याच अपेक्षेने कर्म व नोकर्म आहार सांगितला आहे बस एवढा शब्द पकडला श्वेतांबऱ्यांनी चला कबला आहार तुमच्यापेक्षा काहीतरी नवीन पाहिजे ना आम्ही काल्पनिक लिहितो सर्व त्यांनी बसवले होते त्यांचे सर्व सुरी जेवढे त्यांचे सुरी होते एक एक लढले त्यांना काल्पनिक ग्रंथ तयार करायसाठी लिहिलं सध्या दिगंबरामध्ये एक सुद्धा 11 अंग आहेत ना एका अंगाचंही पूर्ण ज्ञान नाही एका अंगाचंही पूर्ण ज्ञान नाही पूर्वज्ञान तर नाहीच नाही पण त्यांनी असे काही लिहून ठेवले आहेत की ते लिहून ठेवणाऱ्यालाही समजत नाही आणि वाचणाऱ्याला समजत नाही आणि सर्व 11 अंगाची जी नावं आहेत ती नावं त्यांना देऊन टाकली फटाफट फटाफट नाव देण्यामध्ये त्यांनी हे की नाही नॉमिनेशन करून टाकलं पटकन नॉमिन क्लेचर काय म्हणतात त्याला नाव देणे नाव देऊन टाकले त्यांची सर्व रचना काल्पनिक आहे तत्वाच सूत्रामध्ये तर एवढा काही घोळ करून ठेवला आहे श्वेतांबर माताजींचा संघ होता तिथे मला त्या गटागटने विनंती केली का तर मी शिकवा काहीतरी म्हणजे त्यांना थोडंसं संस्कृत पाहिजे होतं संस्कृत त्यांना शिकून दिलं ते एका परीक्षेला बसल्या होत्या त्याच्यामध्ये तत्वाचा सूत्राचा विषय होता थोडंसं याच्यावर रिव्हिजन मारून द्या मला तर मी आपलं पुस्तक घेऊन गेलो ते त्यांनी त्यांचं पुस्तक काढलं त्यांच्या पुस्तकामध्ये काही अर्धवट्ट सूत्र पूर्ण सूत्र नाही अर्थाचा तर बिलकुल घोळच घोळ ते कशी कशी ताळमेळ नाही मी म्हटलं मी माझ्या पुस्तकावर शिकू का तुमचं सध्या बंद करा दुसरी कॉपी दिली बरं दोन दिलं तर मला दोन तीन कॉपी मोक्षशास्त्राच्या त्यांना म्हटलं याच्यावर शिकवतो ठीक आहे म्हणजे माझं त्याने काय घातलं म्हणजे तर ते तेव्हा मला कळलं की त्या ह्याच्यामध्ये किती घोळ आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये दुसरी मुद्द अन्नादिकांचा आहारच शरीर पोषणास कारण आहे असे नाही प्रत्यक्ष भाग कोणी थोडा आहार करतो व शरीर चांगलेच पुष्ट होते आहे का कोणी आपल्याकडे थोडं खाणारा आणि बिलकुल फ्रेश असणारा कोणी पुष्कळ आहार घेतो पण शरीर क्षीण राहते प्राणायामी व योग साधणारा पुष्कळ काळ आहार घेत नाही तरी त्याचे शरीर पुष्ट राहते हे तर आपल्याला दिसते प्रत्यक्ष तसेच वृद्धिदारी मुनी पुष्कळ उपवासही करतात तरी त्यांचे शरीर पुष्ट राहते केवलींना तर सर्वोत्कृष्ट मना आहे त्यामुळे अन्नाधिकाशिवायही त्यांचे शरीर पुष्ट होत राहिले तर त्यात काय आश्चर्य दुसरं असेही प्रश्न उत्पन्न होतात की केवली आहारास कसे जातील व याचना कशी करतील ते आहारास गेल्यानंतर समोसरण रिकामे कसे राहते अथवा जर कोणी आहार आणून देत असेल म्हणावे तर कोण आणून देतो त्यांच्या मनातील गोष्ट कोण जाणतो
पूर्वी उपवासाधिकाची प्रतिज्ञा केली असल्यास त्याचा निर्वाह कसा होतो? जीवांचा अंतराय सर्वत्र भासतो तर आहार ग्रहण कसे करता? जीवांचा अंतराय तर सर्वत्रच आहे. अवधिज्ञानी मुनी आहाराला निघताना अवधिज्ञान बंद ठेवतात. आता हे शब्द पहा कसं मजेदार आहे. अवधिज्ञान बंद ठेवतात. अवधिज्ञान बंद ठेवणे म्हणजे कसं? अवधिज्ञान तेव्हाच सुरू होते ज्यावेळा तो थिंकिंग करेल त्या समोरच्या माणसाने प्रश्न विचारलेला आहे की महाराज माझी ती एक मंदिरामध्ये चांदीची चांदणी गेली ती दिसत नाही. तर महाराज ज्यावेळा त्याचं चिंतन करेल त्यावेळा ते अवधिज्ञान सुरू करते तर त्यांच्या ज्ञानामध्ये धड करते. ते सदा सर्वत्र का फंक्शन करत नाही अवधिज्ञान. तर महाराजही अवधिज्ञानी कोणी असेल आहाराला निघताना अवधिज्ञान सुरू करत नाही. जर केलं तर त्यांचा आहार होणार नाही कारण अवधिज्ञानामध्ये पदोपदी कळतील. गरम पाण्यामध्ये थंड पाणी कोणी मिसळलं खरी गोष्ट आहे. हास्यास्पद वाटत मान्य म्हणून केवळी आहारच त्याला त्यांच्या मनातील गोष्ट कोण जाणतो. पूर्वी उपवासाधिकाची प्रतिज्ञा केली असल्यास त्यांचा निर्वाह कसा होतो. जीवांचा अंतराय सर्वत्र भासतो तर आहार ग्रहण कसे करतात. ज्ञानामध्ये ठरवले इथे जीवाची हिंसा झालेली आहे हे ठेवताना झालेली आहे पकवताना झालेली आहे. पूर्ण रसोई गॅसवर बनवली आणि शेगड्यासमोर शोसाठी ठेवून दिल्या का ताटामध्ये. वा रे वा किती मायाचार आहे. हे मायाचारामुळं स्त्री पर्याय मिळाली आणखी पुन्हा सुपर मायाचार. त्यापेक्षा सरळ सांगाना का आम्ही गॅसवरच करेल आणि तुम्हाला घ्यायचं घ्यायला नका. आम्ही कोळसा फळसा वापरणार नाही. कोळसा मिळतं नाही चांगला आणि त्या भानगडीत पडत नाही. सरळ हे सांगून मोकळ झाला. तिथं मायाचार म्हणजे असं पाहिलं की किती शो तिथे शेगडी आत्ताच बघा इथंच केलेलं आहे सर्व. किती महाव्रती मुनी समोर असा मायाचार. आता आजकाल चालते नसते चालते. त्यांना माहीत झालं की हे सगळं मायाचार आहे त्याच्यापेक्षा यांना मायाचार करायसाठी कसं प्रवृत्त करण्यापेक्षा त्यांनी सगळं सोडून दिलं. इत्यादी विसंगती दिसते. यावर ते म्हणतात की आहार घेतात पण कोणास दिसत नाही. आहार ग्रहण निंद समजले आणि त्याचे न दिसणे अतिशयामध्ये सांगितले. आहार ग्रहण निंद तर ते मानतात श्वेतांबरे. त्याचे न दिसणे म्हणजे अतिशय म्हणजे अतिशय आहार घेतात पण दिसत नाही. पण त्यांना गौणपणा तर आलाच की दुसऱ्याने पाहिले नाही म्हणून काय झाले अशी अनेक प्रकारे विरुद्धता दिसून येते. तसेच इतरही कितीतरी बाबी विचारबाधित अविचारित रम्य आहे. पहा केवलींना निहार म्हणजे शौचात जाणे सांगतात. रोग झाल्याचेही सांगतात. म्हणतात कोणीतरी तेजोलेशा सोडल्यामुळे वर्धमान स्वामींना रक्ताची आव झाली रोग झाला होता व त्यामुळे त्यांना पुष्कळच रेच जुलाब होऊ लागले. म्हणजे दोष लावायचा तर किती किती खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी दोष लावला. अशा महान पुरुषांच्या त्या शरीरावर इतका दोष लावला. पण तीर्थंकर केवलींना सुद्धा असा अशुभ कर्माचा उदय राहील आणि अतिशय नसेल तर इंद्रादीद्वारा पूज्यत्व कसे शोधते. याच्यावर प्रश्न केला आहे. आपण त्याला उत्तर दिलं आहे की इंद्रादूताद्वारे ते पूज्य आहेत.
पूज्य आहेत आणि इतका कर्माचा उदय त्यांना कसा राहील, त्यांना राहू शकत नाही. अशुभ कर्माचा तर उदय राहू शकत नाही, कारण केवलींना असाताचा उदय जरी असला तरी तो साता रूपाने परिणमित होऊन उदय राहतो. असाताचा उदय चालू आहे, उदय येताना तो साता रूपाने परिणमित होऊन उदयाला येतो. त्याच्यामुळं ह्या तुम्ही कल्पना केलेल्या ह्या सर्व भूक लागणे आणि ते त्यांना रेत झाले वगैरे सर्व काल्पनिक ठरते. ते निहार तरी कसा करतात, अशा नाना विसंगत प्ररूपणा करतात. कोठवर सांगावे काही शक्य अशक्य विचारत नाही. जशी छद्मस्थाची क्रिया रागादियुक्त घडते तशीच क्रिया केवलींना सांगतात. वर्धमान स्वामींच्या उपदेशात आले आहेत की हे गौतम असे वारंवार म्हटल्याचे सांगतात, पण त्यांना तर दिव्यध्वनी आपल्या कालामध्ये सहज होते आणि त्यामध्ये सर्वांनाच उपदेश असतो, एकट्या गौतमालाच संबोधणे कसे योग्य आहे. केवली नमस्कारादी क्रिया करीत असल्याचे ठरवतात, परंतु एकतर वंदना रागभावाशिवाय संभवत नाही. नमस्कार जो आहे, नमस्कार करणे रागभाव आहे का वितरागभाव आहे? शुभराग आहे तो, बहुमान आहे. बहुमान येणं हाही राग झाला, तोही आश्रयबंधाला कारण आहे. तर मग केवली केवली भगवान कोणाची वंदना करतील? तोही त्यांना एक आश्रय झाला तो. वंदना रागभावाशिवाय संभवत नाही. दुसरे, वंदना आपल्यापेक्षा गुणांनी अधिक असलेल्यांना असते. आता केवली भगवान एक तर सिद्धांना वंदना करते, ठीक आहे, तेवढं आम्ही समजू शकतो. तीर्थंकरापेक्षा गुणांनी श्रेष्ठ कोणी नाही, तर ते वंदना करतात असे म्हणणे योग्य कसे? समजा त्यांनी सिद्धांना नमस्कार केलाय केवलींना अरहंतांनी, तर मग अरहंतांना तेवढा राग आला, रागाच्या पोटीच वंदनेचा भाव होतो आणि त्यांना राग तर नाही. म्हणून अरहंत प्रभूसुद्धा सिद्धांना नमस्कार करीत नाही. तसेच त्यांचे समोचरण बाजारात उतरल्याचे सांगतात, पण इंद्रकृत समोचरण बाजारात राहील कसे? बाजार कधी गल्ल्या त्याच्या आखूड वगैरे, मग ते कसं काय समोचरण त्याला धकणार कोण? त्याला चाक आहेत का नाही आहे, कसं काय, म्हणजे कल्पना कशी करायची? समोचरण तर बाजारात उतरलं म्हणजे काय? एवढी मोठी रचना तेथे कशी सामावली? आणि समोचरणाची लांबी रुंदीचं विधान केले ना, 12 योजन लांब आणि रुंदी माहीत नाही त्याची, पण 12 योजन असं विस्तारामध्ये ते समोचरण आहे आणि ते अधांतरी आहे. अधांतरी आता अधांतरी कसं राहील सांगा बरं? सायंटिफिक माणसाला कोणालाही विश्वास देणार नाही. अधांतरी याचा अर्थ असा की त्याचं एक समाधान मी भासलं होतं की समोचरण अधांतरी नाही आहे. ज्या ठिकाणी समोचरण करायचं आहे त्या ठिकाणची जागा, आजूबाजूची जागा तेवढी देवता लोक आपल्या सर्व शक्तीनिशी ओढून त्या ठिकाणी पहाड तयार करतात, पहाडावर संभाग करतात आणि त्या पहाडावर त्याची रचना होते. समोसरणामध्ये निन्या प्रकारची सीनसिनरी आहे, सरोवर आहे, हे रचना करतील कुठं? हवेमध्ये कसे करतील? आणि समोसरणाची उंची जी आहे ती किती आहे? गत्वा क्षितेर्वियती 5000 दंडा सोपान 50000 विराजमाना रे जे सभा. सोपान 50000 20000
दंड, दंड म्हणजे एक मीटर समजून घ्या, 20,000 मीटर सोपान 25,000 गत्वा क्षितीर वियति 5,000 दंडान, वियति आकाशामध्ये 5,000 दंड 5,000 मीटर उंचीवर समोसरण लागलेलं आहे, ती मिनिमम उंची आहे. 5,000 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर. 5 किलोमीटर झालं. 5 किलोमीटर नाही, आता हे तर आपण मानतोय फक्त, तो दंड म्हणजे लहान मोठा कसा असेल तो असेल, आपण दंड म्हणजे मीटर हे मानलं. दंड म्हणजे धनुष्य आणि मग मीटर पेक्षा मोठच आहे. तर अशी इतक्या उंचीवर आणि त्याला पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. समोशरण वर्णनामध्ये त्या तिथे जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. जसं 11व्या मजलीची इमारत आहे, 11-12 त्याला पायऱ्या असतात का नाही, पायऱ्या असून लिफ्ट असते पुन्हा, पायऱ्याचा वापर बहुधा कोणी करत नाही. तसं समोशरणामध्ये पायऱ्या आहेत 20,000. गत्वा क्षितेर वियति 5,000 दंडान सोपान 20. सोपान म्हणजे पायऱ्या, 20 सोपान 20. गत्वा क्षितेर वियति 5,000 दंडान सोपान 20,000 विराजमान. ते तीर्थंकर भगवान 20,000 पायऱ्याच्या वर विराजमान आहेत. 20,000 पायऱ्या त्याला आहेत. 20,000 पायऱ्या कोण चढून जाणार? समोसरणाचं वर्णन आहे. याचा अर्थ की असं ते समोसरण अधांतरी राहू शकत नाही, ते त्या ठिकाणी तिथेही विज्ञान तर असं आहे, विज्ञान तर शाश्वत वस्तुस्वरूप आहे. पृथ्वीला जे आकर्षण आहे ते आकर्षण कोणी बंद करू शकत नाही. एका वस्तूला जे वेट आहे ते वेट त्याचं 0 लेवलवर आणू शकत नाही कोणी. वस्तू व्यवस्थेला कोणीही धक्का देऊ शकत नाही. तीर्थंकर भगवान असो कोणी असो, वस्तू व्यवस्था जी आहे ती वस्तू व्यवस्था कायम राहते. कोणतीही मूर्ती अधांतरी राहू शकत नाही. होते का नाही शिरपूरचे पार्थनास्वामी अधर, त्यांच्या खालून पहिले घोडस्वार जाय म्हणे, त्यांच्या खालून म्हणजे घोडा स्वार, घोड्यावर घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार, इतकी जागा त्या मूर्तीच्या खाली होती आणि वरचं मूर्ती होती असं ऐकलं आता. पण असं राहू शकते का याचं विज्ञानाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. तुम्ही म्हणता म्हणून तसा विश्वास कोणी ठेवू नये. एक टासणी आधार, टासणी ठेवून दाखवा आधार, टासणीसुद्धा राहू शकत नाही. ते मला काही मॅग्नेट लावतो वर खाली इकडे चारी बाजूला मॅग्नेट ठेवली तरी वस्तू त्या ठिकाणी सेंटरला राहू शकत नाही, ती कुठेतरी दुसरीकडे अंतरिक्ष पार्श्वना. त्याचा अर्थ असा की अंतरिक्ष पार्श्वना सर्व तीर्थंकर अंतरिक्षच असतात सर्व हे, आणि जमिनीपासून उंच असतात ते, त्यांचा स्पर्शच होत नाही. त्यांच्या खाली कमळाची रचना असते, त्या कमळाला स्पर्श करत नाही म्हणून ते वास्तविक ते अंतरिक्षच असतात सर्व. मग ते अंतरिक्ष पार्थना त्याला हे विशेषण लावलं तरी बिघडलं नाही. कोणताही तीर्थंकर हा अंतरिक्षच असतो, जमिनीवर त्याचे चरणच टिकत नाही. पण ही तर पाषाणाची मूर्ती आहे ना, एक परमेश्वर थोडेच आहे. पाषाणाची मूर्ती जमिनीला लागणारच. मग कला करणाऱ्याने अशी काही केली की ह्या दोन्ही मांड्या अगदी अशा जमिनीपासून हे दिसतात सर्व, एका पॉईंटवर त्यांची विराजमान केलेली आहे. फसणारे असेही फसवतात का, इकडून कपडा घालतात इकडून घालतात, पण तिथे आयडियाने बरोबर काढतात का? मी म्हणतो असा चमत्कार दाखवून तुम्ही काय करायचं? भगवान आत्मा हा अनंतपटीने चमत्कारी आहे, त्याची महिमा येत नाही.
आणि ही मूर्ती अधर 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 आहे याचं याची सर्व प्रसिद्धी करायची या याच्यामुळे कोणती गोष्ट सिद्ध होणार त्याची होऊ शकत नाही. त्याला वेगळा निवेदन